हाँ पोचतो पोचतो पोचतो. हाय आत्या, बाय आत्या. ओ हिरो, हाँ कुठे? सकाळ सकाळ जॉगिंग. हो बस इकडे. नंतर बोलत रे. बस इकडे. हाँ. अरे काय चाललंय रे तुझे? सतत आरशासमोर, सतत आरशासमोर. अरे बाबा लग्न कर रे एकदा. तुला माहितीये का आजूबाजूचे लोक काय बोलतात तुझ्याबद्दल? काय ते म्हणतात? हा मुलगा नुसता घरात बसून असतो, काही करत नाही, लग्न होत नाही, म्हणजे नक्की याच्यातच काहीतरी खोट असणार. आत्या तुला कळत नाही अग, ऑलिम्पिक मध्ये हँडसम लोकांचे कॉम्पिटिशन असते ना, तर तुझ्या या भाच्याला गोल्ड मेडल मिळालं असतं. आणि खोट माझ्यामध्ये नाही ग, खोट इथल्या मुलींमध्येच आहे. हो का? दे वॉन्ट टू प्रपोज मी, दे वॉन्ट टू ग्रॅब मी, बट दे कांट. ए ऐक माझा, ऐक माझा, शांतपणा करू नकोस. जॉगिंग. अरे आनंद, अरे अरे देवा. जग्गू तुम्हीच का हो? वडापाव आणि जग्गूचं नाव, ह्या दोनच गोष्टी मुंबईमध्ये वर्ल्ड फेमस आहेत, समजलं का रे? काव काव दोन तुकडे एकच खाव, माझ्यासाठी पण बघलो दोन चार डाव. काय फासेल वडापाव? कुठलं वाटतं माझं भिंग, कालच्या जेवणात असं झालेलं हिंग. ऍक्च्युली जसा मला माहिती पडलं तुम्ही लोखंडवाला मध्ये आहात, मी दाढी केली, टी शर्ट घातलं, डायरेक्ट तुमच्या समोर येऊन बसलो. कसं वाटलं? माइंड ब्लू ना? ब्लू माइंड. इकडे काम काय? बोल. आय एम मायकल, गॅरेज मेकॅनिक, कार मेंटेनन्स. इंग्लिश मध्ये बोलतो? फार लांब ना आलो तुमचं नाव ऐकून. माझं पण काय सेटिंग बिटिंग करा ना, पैशाचं काय टेन्शन घेऊ नका, 50,000 व्याजावर आणलेत. अरे काय दलाल बिलाल समजलास का? ही 32 आहे ना, 36 करून टाकेन, समजलास काय? कशाला एवढा भडकता हो, बाजूलाच बसली ना फटाकडी, फ्रेंडशिप तर करू द्या. आय एम मायकल. नाही चालवायची सायकल. अरे आता जातोयस का खातोयस? मी काहीतरी वेगळंच खायला आलेलो इथे, गरिबाची काही इज्जतच नाही हो. अरे चल जा निघ. एकदा ट्राय केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणतो ना, हे 50,000 घेऊन बँकॉकला गेलो ना, असे अर्धा डझन भेटतील. ए वॉचमन, पुन्हा असल्या थर्ड क्लास लोकांना आत पाठवलंस ना, तर तुझा अख्खा कापून टाके ना पगार, समजलंस काय? घ्या ना, बिल मीच देणार आहे. हे जगू. ओहो राजे राजे, या या सुपरमॅन, वेलकम. हे गर्ल्स, माय फ्रेंड अँडी. हाय. आनंद. हाय. एकदम लंगोटी आ रे आपला. 24 कॅरेट गोल्ड डेझी, 22 कॅरेट गोल्ड बेबो, गळ्यात घाल नाहीतर कमरेल बांधून फिर. लेट्स गो फॉर अ राइड बेबी. आईला एवढ्या फास्ट सेटिंग. अरे 2G 3G चा जमाना गेला, आता 4G. हां जी. अरे बघत काय बसलायस? अरे घेऊन जा, डोंट वेस्ट युअर टाइम, इन्व्हेस्ट युअर टाइम, देर इज अ गेट, डोंट बी लेट. आय कांट वेट, कम ऑन लेट्स गो, कम ऑन कम ऑन. हा पेपर नीट सोडव रे बाबा. ए उडले उडले. काही नाही, आज पहिल्यांदा दोन दोन मुलींना घेऊन डेट वर चाललोय मी. काय काय झालं? काय काय अँडी, 1,000 रुपये देणार, रिचार्ज करायचंय. ठीक आहे. थँक्यू अँडी. शॉपिंगला चल ना प्लीज. थँक्यू. हाऊ मच? 25,000. हेलो, नुसते पैसे जातात माझे, साधा टच पण झाला नाही. का रे? आता काही बोलू नको आज नंतर, आता बेबो झोबो डोबो कोणीच नको आहे मला, बस आत्याचं ऐकणार आणि लग्न करणार. अरे ए चांडाळा, काय बोलतोयस? अरे काय जिभेला काय हार्ट बीट आहे की नाही? हा लग्न करतोयस? शुभ बोल ना रे, शुभ बोल. शुभ मंगलच करतोय, ठेव. आय लव वाजलं. अरे मर्द बन मर्द. अरे बापरे, आले वाटत. अरे देवा, दरवाजा उघडायला किती उशीर, माहित नाही नवरा या टायमाला येतो, किती वेळ बेल वाजवत बसायचं. अहो मी लगेचच दरवाजा उघडला. वर तोंड करून बोलू नकोस नाहीतर. समजलं समजलं, शांत व्हा शांत व्हा. जा नवऱ्यासाठी एक कप चहा आण. जा. हॅलो चकू. बोल चॅम्पियन. सॉलिड फॉर्म्युला आहे तुझा, बायको पूर्णपणे कंट्रोल मध्ये आली माझ्या.
शाबास रे माझ्या वाग्या शाबास. या वॉर्निंग्स अशा सुरू ठेव समजला. बोट काढायला सांग, पाय दाबायला सांग, मालिश करायला सांग. हा मिनटा मिनटाला डोस असाच देत गेला पाहिजे. समजलास काय? मर्द बन मर्द. एक 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 मिनिट नंतर परत फोन करतो. ठेव ठेव ठेव. चहा. चहा काय माझ्या नरड्यात उठतेस? ठेव तिथे. बूट काढ. बूट काढ. काढते काढ. आता सॉक्स काय तुझा तो म्हातारा खडूस बाप काढणार आहे? काढ. प्रेमाने मी चहा सांगितलं होतं, कोल्ड ड्रिंक सांगितलं नव्हतं. थंड झालाय चहा, जा घेऊन ये. आऊ गरमच आणला. आणते. बायकोला घाबरवण्यात काय मजा येते ना. आता काय राहिलंय? विहिरीतून पाणी काढायला लावू? नको नको, खूप होते. कामिने, कामिने आले आले. ओ काय झालं? केव्हापासून हाका मारतोय ऐकायला येत नाही, बहिरी आहेस. पायदाब उद्या सकाळी 7 टेबलवर नाश्ता हवा, नाहीतर. आज सकाळी सुद्धा 7 दिला होता हो. 10 सांगितलंय मला हुज्जत घातलेली आवडत नाही, नाहीतर. हीच भीती मला चेहऱ्यावर हवी. मेंटेन इट, नाहीतर. नाहीतर काय? नाहीतर काय? नाहीतर काय? काय नाही. हा 7 नाश्ता नाही मिळाला तर मी बाहेर वडापाव खाईन. आणि तेही नाही मिळालं तर उपाशी राहील. नाव काय माझं? कमी नाही. हा हीच भीती दिसली पाहिजे मला चेहऱ्यावर. मेंटेन इट. डेंटल भलतेच खुश दिसताय तुम्ही. कॉलेजच्या मुली बिली दिसल्या की काय तुम्हाला? पाय खाली. दिसत नाही समोर चहा ठेवलाय तो? अरे चहा इथेच ठेवलाय. हो सॉरी. चहा थंड झालाय ना? गरमच आहे. आताच ठेवलाय तिथे, प्या गपचूप. हो केवढा गरम आहे, बापरे गरम आहे. मस्त. आपली कामवाली कुठे दिसत नाहीये? गरज नाही तिची, काढून टाकले मी तिला. तुम्हाला कशाला हवी हो मोलकरी? हा हा हो काय काय गरज काय? छा छा नकोच आपल्याला ती. मस्त. इथे जाऊया. वेलकम सर. अरे हाय. बायको 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 काय करणार होता त्या चिपळी बरोबर? कुठे काय, काहीच नाही. कुठे काय, तिला चांगली मिठी मारायला निघाला होता की? अगं ती जुनी मैत्रीण. मैत्रीण तर तसं काही नाही. आता ह्याचा निकाल घरीच जाऊन लावायचा. चला. सरदर्द की गोली है? नाही मॅम, यहाँ नहीं मिलती. मंगवा के रखना. ओके ठीक है. मेरी बीवी है, डोंट वरी. मेरा भी यही हाल है भाई. त्या चिपळीच्या गळ्यात पडणार होता तुम्ही, सगळं बघितलंय मी. अगं पण पडलो तर नाही ना ते मी होते म्हणून, नाहीतर त्या मार्केटमध्ये काय काय केलं असत. माझ्या समोर तुम्ही असं करता तर माझ्या मागे काय काय करत असाल. अगं पण ऐक, अगं ती माझ्यासाठी वेडी झाली आहे, इम्प्रेस झाली आहे माझ्यावर. मी तर काय करू. तुम्ही स्वतःला 18 वर्षाचा कोळा पोरगा समजता काय? चुप बसा.
ऐक माझं अगं, असं काय करते झालं ना, मी माफी मागतोय ना, माफ कर मला. मी नसते तर तिला मिठी मारली असती आणि मग हनीमूनही करून मोकळे झाला असता. काय बोलतेस तू, ऐक माझं. मला हात लावू नका, विश्वासाच्या लायकीचे नाही आहात तुम्ही. काय हिडिंबाई, किती समजावं, समजतच नाहीये.